तर बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करतोय. राज्यातील कडक निर्बंध हे 31 मे पर्यंत असणार आहेत. महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत ही 1 जून पर्यंत वाढवण्याचा आता निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलेलं आहे. आता ब्रेक द चेनचे निर्बंध हे 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील. आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकरमायकोसिसचे वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देखील मिळते. तर परराज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट देखील बंधनकारक असणार आहे. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी साम टीव्हीवर पाहतोय. आणि संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर. वैदेही, महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, काय सांगशील? नक्कीच एक महत्वाचा निर्णय खरं तर या ठिकाणी सरकारचा म्हणावा लागेल. 15 मे पासून लॉकडाऊन जो आहे तो 1 तारखेपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत खरं तर हा लॉकडाऊन वाढवण्यात आला असल्याचं परिपत्रक जे आहे ते राज्य सरकारने काढलेलं आहे. या परिपत्रकामध्ये अनेक नियम जे आहेत ते देखील त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. इसेन्शियल सर्व्हिस म्हणजे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवामध्ये जे मेडिसिन्स किंवा इतर कोविड रिलेटेड काही साहित्य आहे त्यांची नियाण करण्यासाठीची जी आहे ती मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दूध जे प्रोडक्ट आहे त्याला देखील या ठिकाणी जी आहे ती मुभा देण्यात आलेली आहे. अशा अनेक नियमावली ज्या आहेत ते या एकूणच परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या आहे. एकूण जर बघितलं तर 1 तारखेला सकाळी 7 वाजेपर्यंत खरं तर हा कडकडीत लॉकडाऊन पाळण्यासंदर्भात खरं तर राज्य शासनाने हे आदेश दिले असल्याचं परिपत्रक जे आहे ते आज काढलेलं आहे. कालच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाली होती आणि लॉकडाऊन जो आहे तो 1 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेपर्यंत वाढवणार असल्याचं खरं तर राजेश टोपे यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र अधिकृत मुख्यमंत्री जे आहेत ते लवकरच सांगतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं. आणि आज राज्य शासनाचं हे परिपत्रक आलेलं आहे आणि लॉकडाऊन जो आहे तो आणखी नक्कीच राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि त्याच पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. धन्यवाद वैदेही तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत आता 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्याबद्दलचं परिपत्रक देखील शासनाकडून जारी करण्यात आलेलं आहे.